नमस्कार आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट अशी मुगदाळ चकलीची रेसिपी जी बिना काही पूर्वतयारीची अवघ्या अर्धा ते पावन तासामध्ये बनवून तयार होते आणि तुम्ही जर पहिल्यांदा चकली बनवत असाल तरीसुद्धा तुमची चकली ही एकदम खुसखुशीत बनेल तर एवढी ही साधी रेसिपी आहे तर मग चला वळूया आपण कृतीकडे तर सर्वात आधी आपण इथे अर्धा कप एवढी मूग डाळ घेऊया आणि त्याला स्वच्छ धुवून आपण एका बाजूला ठेवून देऊया अर्धा कप एवढी डाळ आपल्याला जवळजवळ पाऊन ते अर्धा किलो मैद्यासाठी इनफ आहे तर इथे मी अडीच कप एवढा मैदा एका स्वच्छ धुतलेल्या कपड्यामध्ये बांधून घेतला आहे मैदा बांधण्याआधी तो चाळून घ्यावा आणि मग त्याला कपड्यात बांधावा तुम्हाला कपड्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही कुकरच्या नॉर्मल डब्यामध्ये कोणत्याही डब्यामध्ये झाकण लावून त्याला वाफायला ठेवू शकता सो इथे अशी मी घट्ट अशी त्याची पोटली बांधली आहे मैदा वाफवण्यासाठी तुम्ही इडली कुकरचाही उपयोग करू शकता कुकरमध्ये ट्रान्सफर करूया तर इथे कुकरमध्ये जवळ मी एक एक ग्लास एवढं पाणी टाकून पहिले मुगाच्या डाळीचा डब्बा ठेवला आहे आणि त्यावर हे मैद्याचे पोटली मी ठेवली आहे कुकरची शिट्टी काढून साधारण वीस मिनटासाठी आचेवर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे नंतर इथे आपण लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट बनवूया तर इथे मी जवळजवळ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोड्या मिरच्या आणि एक चमचा एवढं जिरं घेतलं आहे तिखट हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता जसं मी सांगितलं आहे की हे पहिल्यांदा बनवणाऱ्यांसाठी ही खूप सोपी रेसिपी आहे कारण ह्यामध्ये प्रमाण असं खास असं आपल्याला घ्यावं लागत नाही तुम्ही सर्व प्रमाण आपल्या अंदाजे घेऊ शकता आता हा मैदा आपला शिजून रेडी झालेला आहे त्याला आपण थंड करण्यासाठी ठेवूया सो इथे मी थोडासा याला मोकळा करून घेते जेणेकरून की आपला मैदा हा लवकर थंड होईल हलकासा थंड झाल्यानंतर मी इथे वाटीच्या साह्याने त्याला थोडासा चुरून घेते आहे तुम्हाला ही प्रोसेस नसेल करायची तर तुम्ही स बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्येही दळून घेऊ शकता त्याने ही मैद्याची गाठी मोड्याची प्रोसेस आहे ही थोडी फास्ट होते आणि त्यानंतर त्यानंतर त्यान आपण ह्याला एका चाणीच्या चार साह्याने गाळून घेऊया जेणेकरून आपल्या पिठामध्ये काही गाठी राहणार नाहीत तर ही खूप झटपट अशी चकली बनते आणि खूपच खुसखुशीत बनते फक्त प्रमाण आपल्याला व्यवस्थित घ्यावं लागतं डाळीचं आणि मैद्याचं बाकी तिखट वगैरे मसाले तुम्ही अंदाजे टाकू शकता चला आता आपण बघूया सुखे मसाल्यांचा काय वापर केला आहे ते मी थोडासा गरम मसाला वापर केला आहे थोडासा ओवा लाल तिखट हळद आणि तीळ हे सर्व प्रमाण तुम्ही अंदाजे घेऊ शकता तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्तही करू शकता आपल्याला ह्यामध्ये मोहन सोडा वगैरे काही घालायची गरज नाही आहे यामध्ये लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा पण वापर केला आहे तुम्ही लसणाचा जास्त वापर केला तर चकलीला मस्त असं लसणाची चव येते चवीप्रमाणे मी थोडंसं ॲड करून घेऊया आणि हे सर्व मसाले एकदा मिक्स करून घेऊया आता हे जे पीठ आहे ते मळण्यासाठी आपण मुगाच्या डाळीचा वापर करणार आहे मुगाची डाळ शिजवताना मी त्यामध्ये काहीही ॲड केलं नाही आहे मीठसुद्धा मी ॲड केलं नव्हतं फक्त नॉर्मली मुगाची डाळ धुवून पाण्यासकट त्याला मी शिजवून घेतली आहे तेली डाळ यामध्ये वापरूयात आपण अर्धा कप एवढी डाळ घेतली होती जी शिजून जवळजवळ एक कप एवढी झाली आहे तर एक कप डाळ ही अडीच कप मैद्यासाठी पुरेशी आहे जास्त जर तुम्ही मै मुगाची डाळ वापरली तर तुमच्या चकल्या ह्या खूपच जास्त खुसखुशीत कुछ होऊन तुटतील किंवा जास्त तेल पितील आणि जर कमी मैद्याचं मुगाच्या डाळीचा वापर केला तर चकल्या ह्या कडक होऊ शकतात त्याच्यामुळे मुगाच्या डाळीचं आणि मैद्याचं प्रमाण फक्त आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे बाकी सर्व मसाले तुम्ही अंदाजे टाकू शकता या पहिले याला आपल्याला मुगाच्या डाळीत मळून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं आवश्यकतेप्रमाणे आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे ह्याचा एक गोळा बनवण्यासाठी चकलीचं पीठ हे खूप असं घट्ट मळायचं नाही आहे साधारण पुरी एवढं पुरीसाठी बनवतो तेवढं किंवा त्याहून ते थोडंसं हलकं आपल्याला कडक बनवायचं आहे पीठ हे एक जीव असलं पाहिजे त्याला तुकडे न नसावे नाही तर मग आपल्या चकल्या पडताना त्यांच्या तुकडे तुकडे पडतील सो असा हा माझा पिठाचा गोळा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ आहे आणि बऱ्यापैकी एकजीव झालेला आहे ह्याला आपण पाच मिनटं ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण इथे साचा बनवून घेऊया साच्याला साठ मी इथे चकलीचा साचा घेतला आहे त्याला आपण थोडंसं तेल लावूया गोळा थोडासा एकजीव करून आपण टाकूया आता तुम्ही बघू शकता ही चकली बघा थोडीशी हलकी आहे जास्त हातालाही ट कडक लागत नाही चकल्या पाडताना कारण आपलं पीठ हे बऱ्यापैकी मऊ आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर असे काटे याला आलेले आहेत तर अशी आपली परफेक्ट आणि खुसखुशीत अशी चकली आता तयार आहे मी थोड्या चकल्या अजून पाडून घेते तोपर्यंत एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवूया तेल हे मी थोडंसं मिडियम फ्लेमवरती चांगलं गरम करून घेतलं आहे तेल बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर आता आपण ह्याला तुम्ही बघू शकता आपण तेल चेक केलं आहे तेल हे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे तर आता आपण थोड्या चकल्या टाकून घेऊया खूप जास्त असे चकल्या टाकायचे नाही तुमच्या कढईच्या आणि तेलाच्या मापामध्ये तुम्ही चकल्या टाकू शकता यामध्ये तर जास्तीत जास्त चार ते पाच चकल्या एका वेळी तळल्या तर त्या जास्त व्यवस्थित तळल्या जातील सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि एकदा चकली आपली पलटल्यानंतर आपण त्याला मिडियम फ्लेमवरती फ्राय करूया जोपर्यंत ते खुसखुशीत जेणेकरून ते आतमध्ये सुद्धा व्यवस्थित तळल्या जातील आणि एकदम खुसखुशीत बनतील तर बघू शकता आपली चकली ही एकदम परफेक्टली अशी फ्राय होऊन निघाली आहे त्याला कलरही व्यवस्थित आहे खूप जास्त लाल नाही कारण आपण जास्त तिखटाचा वापर नाही केला आहे त्यामुळे ते खूप जास्त लाल नाही झालेली आहे आणि अशी परफेक्ट काटेरी आणि खुसखुशी चकली आपली बनवून तयार आहे तर आहे ना झोप सोपी आणि एकदम झटपट अशी रेसिपी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि अशी झटपट रेसिपी बघण्यासाठी सिम्पली कुकला सबस्क्राईब करा आपण भेटूया लवकरच तोपर्यंत तुम्ही चकली ही चकली तुम्हाला आवडली की नाही ते कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून नक्की कळवा बाय